हेलो फ्रेंड्स, नाउ लेट अस स्टार्ट द व्हाट प्रॉब्लेम नंबर 10। प्रॉब्लेम जर सोडवायचा असेल तुम्ही आयडियाशीर गिवन आज सगळ्या गोष्टी अगोदर लिहून घ्यायला हव्यात। वन बाय वन प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया। द पिरियड ऑफ ऑसिलेशन्स ऑफ सिंपल पेंडुलम, म्हणजे एक सिंपल पेंडुलम आहे, त्याची लेंथ L आहे, त्यावेळेस त्याचा पिरियड जो आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे हाईट, जे लेंथ जशी वाढेल तसा पिरियड वाढेल। द पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ सिंपल पेंडुलम इन्क्रीज बाय 10%, म्हणजे ज्याचा जो पिरियड जो आहे पहिल्याचा जर का आपण 100 सेकंड मानला। आता दुसऱ्या कंडिशनमध्ये आपण एक काम केलं, दुसरा पेंडुलम घेतला आणि ह्या पेंडुलमचा पिरियड जो आहे तो 10%ने इन्क्रीज केला, मग 100 का घेतला, तर 100 10% आपल्याला लगेच येईल। वन 110 सेकंड आला आहे, सर्वात महत्त्वाची आयडिया आहे, म्हणजे याचा पिरियड दिलेला नाही, पण जो याचा पिरियड होता पहिल्या पेंडुलमच्या त्याच्यापेक्षा 10% असणारा पिरियड ज्याचा जास्त असेल असा पेंडुलम घेतला। पण मग याची लेंथ जर का L1 घेतली आपण, तर याची लेंथ काय येईल? L2 येईल, कारण याची लेंथ बदलेल, कारण लेंथ बदलल्यावर काय होतो? पिरियड बदलतो। वेन इट्स लेंथ इज इन्क्रीज बाय 21 सेंटीमीटर, मग रिलेशन काय आहे? L2ची लेंथ किती आहे? तुम्ही L1मध्ये 21 सेंटीमीटर ॲड केलं, पण 21 सेंटीमीटरलाच तुम्ही कसं घेऊ शकतात? 0.21 मीटर, कारण 21 सेंटीमीटर इज नथिंग बट व्हॉट? 0.21 मीटर। कोणाला माहीत नसेल तर 21 सेंटीमीटरला 100ने डिवाईड केल्यानंतर मीटरमध्ये कन्वर्शन होईल आणि हे 0.2 झालेलं आहे, म्हणजे 21.21 मीटर। म्हणजे दुसऱ्याची लेंथ आपल्याला दिलेली नाही, ती लेंथ याच्या टर्म्समध्ये दिली की याच्यामध्ये 0.21 मीटर ॲड केल्यानंतर दुसऱ्याची लेंथ भेटते। ओके, फाइंड इट्स इनिशियल लेंथ अँड इनिशियल पिरियड, तर मग आपल्याला पहिल्याची लेंथ शोधायची आहे आणि पहिल्याचा काय करायचा आहे? पिरियड शोधायचा आहे। ओके, म्हणजे आपल्याला अगोदर असा एक फॉर्म्युला तयार करावा लागेल की याचा पिरियड T1 L1 लेंथ असताना, याची लेंथ L2 असताना पिरियड T2, यांच्याशी रिलेटेड फॉर्म्युला शोधावा लागेल। म्हणून आपण आता फॉर्म्युला शोधूया। ओके, टीच्या ऐवजी T1 घ्यावं लागेल पहिल्याच्या पिरियडसाठी, 2π, आणि L च्या ऐवजी L1 घ्यावं लागेल फॉर फर्स्ट पेंडुलम, सेकंड पेंडुलमसाठी टीच्या ऐवजी T2 आणि L च्या ऐवजी L2। आणि आता दोघींची कंपॅरिझन करायची, T1 अपॉन T2, T1 प्लेस केला, T2 प्लेस केला, T2 2π 2π विल गेट कॅन्सल झाले, ओके, G विल गेट कॅन्सल, म्हणजे T1 अपॉन T2 इज इक्वल टू √ L1 अपॉन L2 आला। ओके फ्रेंड्स, म्हणजे हे रिलेशन सर्वात महत्त्वाचं आहे, कारण L हा वरती असल्यामुळे T1च्या समोर L1 आला आणि L वरतीच असल्यामुळे T2च्या समोर L2 आला। ओके, लक्षात ठेवायचं, खूप वेळेस सांगितलेलं आहे, दोघींचा ज्यावेळेस आपण पिरियडचा रेशो घेतला तर सिमिलर टर्म्स कट होऊन गेल्या आणि डिफरंट टर्म्स काय आल्या त्या फक्त इथे आलेल्या। ओके, आता डिफरंट कंडिशन जे आहे ते आपल्याला टाकायचे आहे, म्हणजे T1 आपण 100 घेतला होता तर T2 काय आला होता? 110 आला होता, इन्क्रीज लेंथ जी 20 सेंटीमीटर होती तिला आपण 0.21 मीटरमध्ये काय करून घेतला? कन्वर्ट करून घेतला, म्हणजे L2ला आपण एक्सप्रेस केला L1 प्लस 0.21। मग आता आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये किंमत टाकायची, T1ची 100, T2ची 110, L1 ॲज इट इज आणि L2 आपण कशाच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केला आहे? L1 प्लस 0.21च्या। हे सर्व समजावून सांगितलेले आहे अगोदरच, हां, अगोदर याच्यामध्ये। आता याला सिम्प्लिफाय करायचा, सिम्प्लिफाय करू, देअरफोर हा कट होऊन जाईल, 0 0 कट, स्क्वेअर रूटच्या फॉर्ममध्ये तो आहे। आता याचं स्क्वेअरिंग करू आपण, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड ऑफ इक्वेशन 1, कॉल्ड इक्वेशन नंबर 1, त्याचा स्क्वेअर घ्यायचा, म्हणजे 10चा स्क्वेअर येईल 100,
इलेवनचा स्क्वेअर येईल वन टू वन, याचं स्क्वेअर रूट कट होऊन जाईल. प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला डोकं ठिकाणावर ठेवावंच लागणार आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल तुम्हाला. हंड्रेड इंटू एल वन प्लस पॉईंट टू वन हंड्रेड इंटू पॉईंट टू वन दॅट इज व्हॉट ट्वेंटी वन. देअरफोर ट्वेंटी वन इज इक्वल टू ट्वेंटी वन इज इक्वल टू ट्वेंटी वन एल एंड देअरफोर ट्वेंटी वन अपॉन ट्वेंटी वन इज इक्वल टू एल वन दॅट इज एल वन इज व्हॉट वन वन मीटर. आत्ता आपल्याला तो फॉर्म्युला वापरावा लागेल आणि त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला पेंडुलमचा काय काढावं लागेल, पिरियड काढावा लागेल. ओके, म्हणजे इनिशियल लेंथ, पहिल्या पेंडुलमची लेंथ आपल्याला मिळाली की या पेंडुलमची लेंथ किती असायला हवी, वन मीटर. ओके, दुसऱ्याची तिच्यामध्ये पॉईंट टू वन ॲड केल्यावर येईल ती आपल्याला आता विचारलेली नाही आहे. मग पिरियड काढावं लागेल आपल्याला. मग पिरियड काढायचा असेल पहिल्याचा तर आपण त्याला काय नाव दिलं आहे टी वन, याला काय दिलं आहे एल वन. मग ते एल वनची किंमत काय केली, सबस्टिट्यूट केली, जीची किंमत सबस्टिट्यूट केली आणि आपल्याला पहिल्या पेंडुलमचा पिरियड भेटला दॅट इज नोन ॲज टी वन. टी वन इज इक्वल टू टू पॉईंट झिरो झिरो सिक्स सेकेंड. फ्रेंड्स, अशा प्रकारे वेगवेगळी डिफरंट कंडिशन दिल्यावर तुम्हाला करता यायला हवं की आपल्याला काय दिलं आहे, काय सॉल्व करायचं आहे, त्यासाठी आपल्याला अगोदर गिव्हनसुद्धा लिहिणं जरुरी असतं. आता इथे सिम्पल गोष्ट होतं म्हणून गिव्हनचा मी कॉलम पाडला नाही, अन्यथा तुम्ही गिव्हन तयार करू शकत होते. पहिल्याचा आपण टी वन हंड्रेड घेऊया तर टी टू, ओके, पहिल्याची लेंथ एल वन तर एल टू ही एल वनमध्ये पॉईंट टी वन मिळवणं. ओके, ते तुम्ही गिव्हनसुद्धा तिच्यामध्ये लिहू शकतात. आणि आस्क जो होता टी वन आपल्याला काढायचा आहे. ओके, मग हा टी वन आपण काय केलेला आहे, ॲज्युम केलेला आहे आणि आपल्याला एल वनसुद्धा काढायचा होता. ओके फ्रेंड्स, अशा प्रकारे हे आय एम पी प्रॉब्लेम आपण काय केलेलं आहे, सॉल्व केलं आहे. तुम्ही गेल्या वर्षाचे जर का पेपर नीट पाहिले, क्वेश्चन पेपर, यू विल फाईंड दॅट 25% जे प्रॉब्लेम्स आहे ते गिव्हनमधलेच, म्हणजे सॉल्ड एक्झाम्पल जे असतात त्यातले झालेले मॅथमध्ये पण आणि फिजिक्समध्ये पण. अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम नंबर 10 सॉल्व केला. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करू. हॅलो फ्रेंड्स, आता आपण नवीन प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. पण नवीन प्रॉब्लेम सॉल्व करायच्या अगोदर आपल्याला काही नवीन गोष्टी पण शिकायच्या आहे आणि त्या नवीन गोष्टी काय ते आपल्याला अगोदर जाणून घ्यायचे. तुम्ही रेल्वे रूळ बघितले का, दोन रेल्वे रुळांमध्ये काहीतरी गॅप असतो बघा, तो गॅप कशासाठी असतो, कारण ज्यावेळेस उन्हाळा येतो म्हणजे समर येतो त्यावेळेस त्या लोखंडामध्ये एक्सपॉन्शन घडून येतं म्हणजे त्याची लेंथ वाढते आणि दोन रुळांमधली लेंथ वाढल्यामुळे ते एकमेकाला टच होऊन जातील आणि टच जर 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 का झाले तर काय होईल, ते तिरपे होऊन जातील. मग त्याच्याबरोबर कोएफिशियंट ऑफ एक्सपॉन्शन हा काढला जातो आणि त्या कोएफिशियंट ऑफ एक्सपॉन्शननुसार इतका तापमानाला याची किती लांबी वाढेल त्यानुसार त्या दोन रुळांमध्ये गॅप ठेवला जातो. म्हणजे आपल्या लक्षात येत नाही गोष्ट, आपल्याला छोटी वाटते परंतु ती खूप मोठी आहे. जर दोन रुळांमधला गॅप जर का ठेवला नाही तर रेल्वे रूळ ब्रेक होऊन जातील, कारण त्या दोन रुळांमधलं जे एक्स जो गॅप आहे
तो नसणार आणि त्यामुळे हे दोघे एकमेकाला ढकलतील आणि रेल्वे लाईन जी आहे ती अशा प्रकारे तिरपी होऊन जाईल. म्हणजे बघा एवढीशा गोष्टीमुळे. मग तुमच्या घरामध्ये जर का पेंडुलमचा क्लॉक असेल, हा क्लॉक आहे, हा पेंडुलम आहे. आता ह्या पेंडुल फक्त का रेल्वे रुळाची एक्सपान्शन होणार आहे, ज्या पण जगामध्ये मेटलच्या गोष्टी असतील त्या समरमध्ये काय होतील, एक्सपाउंड होतील. आणि विंटर आला का त्यांची लेंथ काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल, म्हणजे डिक्रीजेस होऊन जाईल. जिथे इन्क्रीज होईल इन्क्रीजेस आणि ते काय होईल, डिक्रीजेस होईल. म्हणजे फ्रेंड्स, पेंडुलमचा जर का समरमध्ये याची लेंथ वाढते मग पिरियड काय होईल, कारण पिरियडचा फॉर्म्युला काय आहे, पिरियड वाढेल लेंथ वाढली, कारण टी हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय, स्क्वेअर रूट ई एल आहे. म्हणजे जर का ई एल वाढला तर पिरियड वाढेल. आणि विंटरमध्ये काय होईल, ते पण तेच, म्हणजे पिरियड काय होईल, लेस होईल. म्हणजे तेच घड्याळ आहे, परंतु त्या घड्याळाला जे काही असेल समरमध्ये वेगळा टाईम दाखवेल आणि विंटरमध्ये वेगळा टाईम दाखवेल. म्हणजे फ्रेंड्स, या संकल्पनेवर आधारित हा प्रॉब्लेम आहे. मग आता आपण तो सोडवून घेऊया. सोडवायच्या अगोदर हे सर्व माहिती असणं जरुरीचं होतं. इन समर सीझन अ पेंडुलम क्लॉक इज रेग्युलेटेड ॲज अ सेकंड पेंडुलम्स. म्हणजे समर सीझन जर तुम्ही घेतला तर बरोबर त्याचा पिरियड हा 2 सेकंड येतो, हे लक्षात ठेवा. केव्हा? समर सीझनमध्ये. ओके, सो वी राईट डाऊन द व्हॉट टी एस मीन्स समर सीझनमध्ये 2 सेकंड पिरियड येतो, म्हणजे तो इथे राईट टाईम चालतो आहे. परंतु विंटर सीझन जर का आला तर त्याची लेंथ काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. आणि लेंथ कमी झाल्यामुळे पिरियड काय होईल, त्याचा कमी होईल. ड्युरिंग विंटर द लेंथ ऑफ पेंडुलम डिक्रीजेस बाय 1%. म्हणजे 1%ने त्याची काय होईल, पिरियड कमी होईल. इथे दिलेलं आहे किती कमी होईल, इथे आपण फक्त कमी म्हणत होतो पण एक्झाम्पलमध्ये देऊन दिलं आहे की किती कमी होईल. हाऊ मच विल द क्लॉक गेन ऑर लूज इन अ वन डे. मग एका दिवसामध्ये तो जो पेंडुलम असेल तो किती सेकंद गेन करेल किंवा काय करेल, टाईम लूज करेल, ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे एका सेकंदामध्ये तो किती सेकंद, किती सेकंदाचा फरक पडेल त्याचा, आणि पूर्ण दिवसामध्ये त्याला किती सेकंदामध्ये फरक पडेल. ओके फ्रेंड्स, बघूया आता काय होतं आहे नेमकं. ओके, द क्लॉक कीप्स करेक्ट टाईम. इथे 2 सेकंद करेक्ट टाईम देतो येतो. दज इन वन डे वी नो दॅट वन डे हॅज, म्हणजे वन डे आपण वन डे घेतला तर वन डे जो होतो 24 आवर्सचा होतो आणि 1 आवर म्हणजे 3600 सेकंड होता. आणि 36 × 24 जर केला तुमच्या लक्षात येईल एका दिवसामध्ये एवढे सेकंड होतात, लक्षात ठेवायचं. द क्लॉक पेंडुलम शूड परफॉर्म, कारण त्याचा पिरियड 2 सेकंद आहे. एक ऑसिलेशन घ्यायला तो 2 सेकंद घेतो आहे, म्हणजे 2 सेकंदामध्ये एक ऑसिलेशन कम्प्लीट करतो आहे. तर 86,400 सेकंदासाठी तो किती ऑसिलेशन कम्प्लीट करेल, तर मग 86,400ला 2 ने डिवाईड केलं तर आपल्याला येईल 43,200 ऑसिलेशन तो पूर्ण करेल, कारण एक ऑसिलेशनचा अर्थ आहे 2 सेकंड. टू कीप द करेक्ट टाईम, म्हणजे करेक्ट टाईम करायचं असेल त्याला, बरोबर 24 तास दाखवायचे असतील बरोबर, तर 43,200 ऑसिलेशन त्याला काय करावं लागेल, कम्प्लीट करावं लागेल. परंतु एल डब्ल्यू म्हणजे विंटरमधली लेंथ 1%नी लेस झाली, म्हणजे 1%नी लेस होणं म्हणजे काय, 100 होती, त्याच्याऐवजी किती येणं, 99 येणं. ओके, ठीक आहे. आणि ती 99 येणं म्हणजे काय, जितके पण असतील तेवढं, म्हणजे हिच्यामध्ये विंटरमधली त्याची लेंथ जी आहे ती 0.99 कोणाच्या, तर समरमध्ये असणाऱ्या लेंथच्या, म्हणजे
समरमध्ये असणारी लेंथ एल एस आपण घेतली. सो इक्वेशन इज एल डब्ल्यू इज इक्वल टू 0.99 LS. ओके, नाव वी नो द रिलेशन, आपण अगोदरच काढलं होतं. T इज इक्वल टू 2πL/g, T डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट L. ओके, आणि याच्यावरून तुम्ही दोघीच दोघी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे तुम्ही टी डब्ल्यू घेऊ शकता इकडे काही एल डब्ल्यू, तसाच टी एस घेऊ शकता तिकडे काही एल एस समरमधला. मग दोघींचा काय घेतला आपण, डिव्हिजन, दोघींना एका स्क्वेअर रूटमध्ये टाकून दिला. ओके, आणि याला जर का आपण सॉल्व केला कारण एल डब्ल्यू आपण काय काढलेलं आहे 0.99 LS, एल डब्ल्यूची किंमत प्लेस केली आणि इथे एल एस एल, लक्षात ठेवा ह्या याच्यावरून एल डब्ल्यूची किंमत प्लेस केली. एल एस एल एस काय आला, कट, म्हणजे काय शिल्लक राहिला फक्त 0.99. ओके, टी डब्ल्यू अपॉन 2, कारण टी एचची किंमत किती घेतली आपण, 2 घेतली, म्हणजे सेन्स लिहून घ्या इथे टी एस इज इक्वल टू वॉट 2 सेकंड, माहिती आपलं नॉलेज येते. आणि एल डब्ल्यू इज इक्वल टू वॉट 0.99 LS. फ्रेंड्स, याचा स्क्वेअर रूट काढला आपण जे येईल ते, आणि 2 तिकडे त्याला मल्टिप्लाय केला, 2 × √ 0.99 जर केला तर 1.99 सेकंड येईल, म्हणजे विंटरमधला जो पिरियड आहे तो कमी झाला फ्रेंड्स, कारण लेंथ कमी झालेली. अगोदर समरमध्ये तो पिरियड 2 सेकंड होता, तो आता तो पिरियड 1.99 सेकंड झाला. तुम्हाला वाटलं काय फरक पडेल, नाही बाळांनो, हे एका ऑसिलेशनसाठीचा फरक आहे हा. आता पूर्ण तुम्ही दिवसासाठी फरक कराल तर मिनटांमध्ये फरक येऊन जाईल एवढ्याशा गोष्टीमुळे. विथ दिस पिरियड द पेंडलम विल नाऊ परफॉर्म, इथे 2 पिरियड होता तर इतके ऑसिलेशन्स होते, आता ऑसिलेशन्स कमी झाले, म्हणजे याच्यापेक्षा येणारा जो आकडा जो आहे तो मोठा येणार. ओके, आणि तो याला जर तुम्ही 1.99 जर का डिवाईड केलं तर फायनली वी गेट 4317. आणि 4317 जो आहे, 4317 जो आहे, 4317 जर का तुम्ही जुना पिरियड लेस केला, म्हणजे या 43,417 जर 43,000 तुम्ही 200 वजा केले तर तुम्हाला किती मिळणार, यू विल गेट द व्हॉट 434. ओके, म्हणजे ओके, यू विल गेट हियर 2N17 ऑसिलेशन पर डे. म्हणजे एक गोष्ट अशी झाली का त्याची लेंथ वाढल्या, त्याची लेंथ कमी झाल्यामुळे त्याचा पिरियड वाढला आणि हा पिरियड जुना होता. मग ऑसिलेशन्स किती वाढले तर या 4317 4300 जर का सबस्ट्रॅक्ट केले तर 217 आला. ओके, ऑसिलेशन्स पर डे झाला, म्हणजे पर ऑसिलेशन द क्लॉक रेपर्स व्हॉट 2 सेकंड, एवढे ऑसिलेशन्स वाढून गेले त्याचे, म्हणजे 217 × 2 करावं लागेल, म्हणजे मल्टिप्लाय 2 आणि ते आले 432 सेकंड. म्हणजे फ्रेंड्स, त्याचा जो पिरियड आहे तो 434 सेकंद, आणि काय होऊन जाईल त्याला ॲड करावं लागेल. ओके, कारण त्याची लेंथ काय झालेली आहे, कमी झालेली, कमी झाल्यामुळे त्याचा पिरियड्स वाढला होता, मग त्यामुळे पिरियड काय आला होता, कमी झाला होता आणि ऑसिलेशन्स वाढून गेले होते, कारण त्याला तेवढाच टाईम करायचा असेल तर ऑसिलेशन्स वाढून जातील, आणि एवढे सेकंद त्याने गेन केलेले. ओके, आणि 7 min 14 seconds, म्हणजे 434 जो आहे 437 ला तुम्हाला 60 डिवाईड करावं लागेल, आणि 60 तुम्ही जर का डिवाईड केलं तर बरोबर इथे 7 मिनिट्स येतील आणि काय येतील, 14 सेकंड्स येतील. ओके फ्रेंड्स, म्हणजे ह्या 434 जर 60 तुम्ही डिवाईड केलं तर इतकी येत आहे.
म्हणजे त्या पेंडुलमची लेंथ कमी केल्यामुळे त्याचा पिरियड जो आहे तो कमी होईल, आणि पिरियड कमी झाल्यामुळे त्याचे ऑसिलेशन्स वाढतील. ऑसिलेशन्स वाढल्यामुळे त्याला 217 ऑसिलेशनचा गेन होईल. 217 ऑसिलेशन्स करण्यासाठी त्याला 2 सेकंदानुसार 434 सेकंद वाढवावं लागतील, आणि 7 मिनिट 14 सेकंदाचा त्याचा पिरियड काय होईल, गेन होईल. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण इम्पॉर्टंट प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आता नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. हॅलो फ्रेंड, देन वी विल स्टार्ट नेक्स्ट प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 12. ह्या प्रॉब्लेममध्ये इंटरेस्टिंग गोष्टी सर्व, ज्याच्यामध्ये एक बार मॅग्नेट आहे. बार मॅग्नेट आता ह्या बार मॅग्नेटमध्ये याचं मास 120 ग्रॅम दिलं आहे. शक्यतो आपण एसआय युनिट वापरतो, तो 120 तुम्हाला 1000 डिवाईड करायचं आहे. सो इट इज 0.12 kg. सो दिस इज द व्हॉट मास ऑफ बार मॅग्नेट, अँड इट इज 120 ग्रॅम. 120 upon 1000 इज इक्वल टू व्हॉट 0.12 kg. ओके, अँड इट इज इन द फॉर्म ऑफ रेक्टँग्युलर पॅरोलोपाईड. पाय पॅरोलोपाईडसारखा दिसतो या. हॅज अ डायमेन्शन. आता पॅरोलोपाईड म्हटल्यानंतर त्याला लेंथ असते, ब्रीड्थ असते, आणि काय असते, हाईट असते. ओके, तर हाईट आपल्याला इथे 80 mm दिलेली, म्हणजे पण याला कॉल करू शकतो हाईट, कारण ती सर्वात मोठी चीज दिसते म्हणून त्याला 80 mm घेतला. नंतर ब्रीड्थ जी ती 10 mm दिलेली, म्हणजे ही कमीवाली, म्हणजे ब्रीड, याला आपण ब्रीड म्हणायचं 10 mm. आणि हा जो भाग आहे एवढा, हा त्याला लेंथ म्हणायचं, ती दिली 40 mm. ओके, म्हणजे हे झालं बार मॅग्नेट आपल्याकडचं. आता ह्या सर्वांना तुम्हाला mm मध्ये दिल्यामुळे त्याचं कन्वर्शन मीटरमध्ये करून घ्यावं लागेल. म्हणजे लेंथ 40 mm दिली तर एमच्या ऐवजी 10^-3, इथे ह्या मिलीमीटरच्या एमच्या ऐवजी 10^, आपा एम तसंच आहे, इथे पण 10^-3. म्हणजे ह्या सर्व गिव्हन थिंग येऊन गेले. आता विथ द डायमेन्शन एच व्हर्टिकल द मॅग्नेट परफॉर्म अँग्युलर ऑसिलेशन इन द प्लेन ऑफ मॅग्नेटिक फील्ड विथ द पिरियड इज व्हॉट, पाय सेकंड. हा बघा नीटा, पाय सेकंड आहे, म्हणजे आपल्याला इथे जो पिरियड आहे तो किती दिलेला, पाय सेकंड. हे पाचवी गोष्ट दिली. इफ इट्स मॅग्नेटिक मोमेंट इज, मॅग्नेटिक मोमेंट दिलेली 3.4 m². डिटरमाइन द इन्फ्लुएंसिंग मॅग्नेटिक फील्ड, त्याच्यावर इन्फ्लुएंसिंग होणारं मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे. ओके फ्रेंड्स, मग आपल्याला पिरियड जो आहे तो पाय सेकंड दिलेला आहे, आणि मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे. रेडी, वी हॅव द फॉर्म्युला फॉर अ मॅग्नेट प्लेस इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड हॅविंग द पिरियड टी इज इक्वल टू 2π√i/μb. ओके, राईट डाऊन धिस पाय, बिकॉज पिरियड इज व्हॉट, पाय सेकंड, सिन्स टी इज व्हॉट पिरियड, पिरियड इज व्हॉट पाय सेकंड. This pi pi will get cancel, so we get 2 tikde gela, therefore squaring on both side, dogi bajula square gela, स्क्वेअरिंग 1/2 चा 1/4 आला, स्क्वेअर रूट कट झाला, 1/4 b. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, आणि बी काढायचा 4i/μ आलेला आहे. फ्रेंड्स बघा, आता हा बीचा फॉर्म्युला आपण इथे तयार केला. कोणासाठी? जेव्हा पिरियड हा किती होता, पाय सेकंद. पिरियड काय होता,
पाय सेकेंड म्हणून तसंच तसा लिहिलेला आहे. दिस इज नथिंग बट वॉट पाय सेकेंड. गोंधळ व्हायला नको. मग आता आय काय आला? हा मोमेंट ऑफ इनर्शिया आला. मग मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा आला? ह्या पॅरोलोपाईडचा आला. आणि ह्या पॅरोलोपाईडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा तर रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपण तो काढलेला आहे. अँड दॅट इज व्हॉट आय इज इक्वल टू एम एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन 12. म्हणजे फ्रेंड्स, ह्या आयची व्हॅल्यू आपल्याला काढावं लागेल, आयची व्हॅल्यू इथे प्लेस करावं लागेल आणि मग तुम्हाला बी भेटणार आहे. चला तर मग आता आपल्याला काय काढावं लागेल? आय काढावं लागेल. हा काय लक्षात ठेवा, हा कुठून आणलेला आहे? फॉर्म्युला ऑफ एम आय ऑफ अबाव केस. अबाव केसमध्ये जो बार मॅग्नेट आहे त्याचा एम आय येतो, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. ओके, म्हणजे फॉर्म्युला ऑफ एम आय ऑफ अबाव केस त्याच्यातला तो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. ओके फ्रेंड्स, मग आता आपल्याला आय काढण्यासाठी आपल्याला सुरुवात करावं लागेल. ओके, सो वी नो दिस फॉर्म्युला ऑफ आय. सो सबस्टिट्यूट द ऑल व्हॅल्यूज वी हॅव गिवन. म्हणजे एम दिलेला आहे 0.12. ओके, एल दिलेला आहे 40 × 10⁻³ ब्रॅकेट स्क्वेअर, प्लस बी दिलेला आहे 10 × 10⁻³ ब्रॅकेट स्क्वेअर आणि आला 12. 0.12 40 स्क्वेअर 1600 × 10⁻⁶ प्लस 10 स्क्वेअर 100 × 10⁻⁶ अपॉन 12. तुम्ही 0.12 × 12 करू शकतो आपण. 1600 प्लस 10 × 10⁻⁶ आपण कॉमन काढू शकतो. मग हे जे कॅल्क्युलेशन येईल त्याच्यानुसार आय किती येतो आहे? 1.7 × 10⁻⁵ एम ए मीटर स्क्वेअर. फ्रेंड्स, म्हणजे आता आपल्याला ज्याची गरज होती तो आय आपण मिळवलेला आहे आणि आयचा फॉर्म्युला हा इथे आणावा लागला. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये खासियत ती हीच आहे की हा आय आपल्याला मिळवावा लागेल. अँड सो सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ आय हियर. 4 × I 1.7 × 10⁻⁵ अपॉन म्यू दिलं 3.4. ओके, कारण ही मॅग्नेटिक मोमेंट आहे. दॅट इज व्हॉट 3.4 आपण ते गिवनमध्ये पण लिहून घेणार आहे. आणि याचे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केले तर येथील 68 × 10⁻⁵ 34. 68 आपण 34 केलं 2 × 10⁻⁵ वेबर पर मीटर स्क्वेअर. फ्रेंड्स, म्हणजे इतकं ते मॅग्नेटिक फील्ड असेल. अशा प्रकारे हे आपण एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल सॉल्व केलं ज्याच्यामध्ये आय माहिती असणं आवश्यक होता, बी तयार करून घेतला. म्हणजे खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. डायरेक्ट फॉर्म्युल्यावर बेस असे प्रॉब्लेम तुम्हाला यावर्षी दिलेले नाही आहे. फॉर्म्युला तयार करावा लागतो आहे 2-3 ठिकाणावरून. हा बदल आहे नवीन सिलॅबसमध्ये, तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. देन वी सॉल्व द व्हॉट नेक्स्ट प्रॉब्लेम. फ्रेंड्स, या चॅप्टरमधलं शेवटचा प्रॉब्लेम आपण सॉल्व करतो आहे. चला तर मग या प्रॉब्लेमला सॉल्व करूया आणि आवश्यक असणाऱ्या गोष्टींची अगोदर आपण लिस्ट तयार करून घेऊया. ओके, टू मॅग्नेट्स विथ द सेम डायमेन्शन. म्हणजे दोन मॅग्नेट दिले, डायमेन्शन सेम आहे, म्हणजे लेंथ ब्रीड्थ हाईट जे असेल त्याला डायमेन्शन्स म्हणतात. म्हणजे मिती मापन त्यांचं सेम आहे. बट ऑफ मॅग्नेटिक मोमेंट्स, एकाचे मॅग्नेटिक मोमेंट जे ती आपल्याला 100 दिलेली आणि दुसऱ्याची मॅग्नेटिक मोमेंट जी ती म्युटी किती दिलेली 50 एम स्क्वेअर दिली.
आर जॉईंटली सस्पेंडेड इन द अर्थ मॅग्नेटिक फील्ड. अर्थच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ह्या दोघींना जॉईंटली काय केलं आहे आपण, सस्पेंड केलेलं आहे, म्हणजे टांगलं आहे. हां, सो ॲज टू परफॉर्म अँग्युलर ऑसिलेशन. आणि मग ते अँग्युलर ऑसिलेशन जॉईंटली ते काय करत आहे, अँग्युलर ऑसिलेशन परफॉर्म करत आहे. व्हेन देअर लाईक पोल्स आर जॉईंट टुगेदर, लाईक पोल्स म्हणजे काय, नॉर्थ नॉर्थ, साऊथ साऊथ, हे दोघींना एकत्र केलं तर मग नॉर्थ नॉर्थ, याचा नॉर्थ, याचा नॉर्थ, याचा साऊथ, याचा साऊथ एकत्र येतील, लाईक टुगेदर. किंवा जॉईंट असं पण करू शकतो आपण, याचा नॉर्थ याचा इथे यायला खायला पाहिजे, साऊथ यायला पाहिजे, याचा साऊथ इथे खायला पाहिजे, नॉर्थ यायला पाहिजे, असं सुद्धा जॉईंट करू शकतो. व्हेन देअर लाईक पोल्स आर जॉईंट टुगेदर द पिरियड ऑफ देअर अँग्युलर SHM, याचा दोघींचा अँग्युलर SHMचा पिरियड किती होता, पॉईंट सेकंड. किंवा लाईक पोल्स म्हणजे सारखी असताना, फाइंड अ पिरियड ऑफ अँग्युलर SHM व्हेन देअर अनलाईक पोल्स आर व्हॉट जॉईंट टुगेदर. किती जबरदस्त इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे. आणि ह्या दोघींना अनलाईक असताना, असं असताना त्याचा पिरियड काढायचा आहे. तर फ्रेंड्स, अगोदर तुम्हाला पिरियडचा फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहे. टी इज इक्वल टू 2π√i अपॉन म्यू बी. जर का दोघींची लाईक पोल्स असतील तर मॅग्नेटिक मोमेंट, बघा इथे लाईक पोल्स, इथे जी मॅग्नेटिक मोमेंट्स, याच्यासाठी फॉर्म्युला तयार करावं लागेल बरं का आपल्याला. म्हणजे पहिल्या कंडिशनसाठी, लाईक पोलसाठी जो फॉर्म्युला तयार होईल तो दोघींची ॲडिशन होईल. इथे दोघींची मॅग्नेटिक मोमेंटची ॲडिशन होईल, कारण दोघींना एकत्र केलेलं आहे आपण. आणि लाईक पोल्स असतील तर मॅग्नेटिक मोमेंट ॲड होऊन जाईल, म्हणून म्यूच्या ऐवजी μ1 + μ2 आलेला आहे. आणि बी आणि ॲन लाईक पोल असतील तर दुसरा फॉर्म्युला तयार होईल. ओबियसली अनलाईक पोलसाठी मॅग्नेटिक मोमेंट काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. इथे मॅग्नेटिक मोमेंटची सबस्ट्रॅक्शन झाली दोघी एकत्र आल्यावर, कारण अपोझिटवाले इथे सेमवाले तर ॲडिशन होऊन गेली, दोन फॉर्म्युले तयार झाले. मग एचा पिरियड तुम्हाला देऊन दिलेला आहे किती, 5 सेकंड. आणि एचा काढायचा आहे, म्हणजे दोघींचे डिव्हिजन तुम्हाला घ्यावं लागेल. ओके, चला तर मग आता आपण दोघी फॉर्म्युले येणार आहे ते तयार करू आणि दोघींचे काय घेऊ, डिव्हिजन घेऊ, तेव्हा कम्पॅरिजन होईल. म्हणजे फ्रेंड्स, आपल्याला ज्यावेळेस लाईक पोल असतील तेव्हा पिरियड असा घ्यावा लागेल प्लसवाला, आणि अनलाईक पिरियड असतील तेव्हा पिरियड असा घ्यावा लागेल. आणि इक्वेशन 2 अपॉन इक्वेशन 1 करावं लागेल, कारण आपल्याला T2 काढायचं आहे. म्हणून इक्वेशन 2 अपॉन इक्वेशन 1 केला, सो II विल गेट कॅन्सल, BH विल गेट कॅन्सल. आणि रेसिप्रोकल असताना T2च्या समोर जी टर्म आहे ती T1वाली येईल, आणि T1च्या समोर ती जी टर्म आहे ती T2वाली येईल. मग या दोघींच्या किमती आपल्याला μ100 दिलेला आहे आणि μ2 किती दिलेलं, 50. मग μ1ची किंमत 100 टाकायची, μ2ची किंमत किती टाकायची, 50. जे 100 - 50, ओके, देन T2/5 हे किती आले, 150. हा आला 50, T2/5 हा येईल 3/1. आता दोघींचा स्क्वेअर करावं लागेल, T2/5 = 25 आणि याचा स्क्वेअर 3. हे T2² 3 × 25, T2 हा येईल √75 आणि T2 इज इक्वल टू नथिंग बट 8.665 सेकंड. म्हणजे फ्रेंड्स, जेव्हा ते तो मॅग्नेट अनलाईकली तुम्ही जॉईन करत होते त्यावेळेस त्याचा पिरियड जो आलेला आहे तो 8.665 सेकंड आलेला आहे. म्हणजे पिरियड हा तुम्ही बघितला, T2 आपण काढलेला आहे. फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण हे प्रॉब्लेम सॉल्व केलेलं आहे. ओके, तर मग इथे आपण सर्व प्रॉब्लेमचं इथे चॅप्टर संपवलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.